नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्टिचिंग विथ अरूमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोपरापर्यंत लांबाई कशी कट करायची। तर आपला हा तो उरलेला कपडा आहे। हा उरलेला कपडा किती आपल्याकडे दोन पदरं आहेत। तर आपण हा फोल्ड करून घेऊ, असा डबल फोल्ड करून घ्यायचा, बरोबर ठेवायचं काठाकाठ एका बाजूने, बरोबर अशी खून करून घ्यायची, म्हणजे करून घ्यायचं एकसारखं। चारही पण पत्र एकसारखे आले पाहिजेत, कमी जादा अजिबात नाही। आता हे बघा, आपले चारही पण पत्र एकसारखे आलेले। तर आता आपली इकडं काय लांबाई बसणार नाही, तर या ठिकाणी आपली लांबाई बसेल। तर आपली बाही उंची आहे 10, म्हणजे 9 आहे त्यामध्ये एक मिक्स करून 10। आणि याची छातीचं माप 9 असल्यामुळे आपण आणि त्याच्यामध्ये आपण 2 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं, म्हणजे 11 घडी घेतली होती। तर आपलं रिअल छातीचं माप 9 असल्यामुळे आपण इथं 9 घडी टाकणार आहोत, बरोबर 9 माप टाकायचं। आणि या बाजूने पण मग आता हे किती अंतर आहे आपलं 10 आहे, तर या ठिकाणी पण 10 मोजून घ्यायचं। तर आपलं 10 बसणार नाही या ठिकाणी, त्यामुळे इथं बरोबर आपण वरच्या बाजूने 10 वरून 3 वर खूण करून घ्यायची। इथं आता इथं 10 येत आहे आपलं, तर या ठिकाणी कपडा कमी पडत असल्यामुळे आपण बरोबर अंदाजे घेऊन इथे 3 वर खूण घ्यायची। 3 वर खूण घेतली की इथून बरोबर असा सेप द्यायचा, बरोबर सेप द्यायचा असा, आणि हा आतल्या बाजूचा सेप बरोबर या पद्धतीने सेप देऊन घ्यायचा। या पद्धतीने जर कटिंग केली तर बाही अजिबात चुकत नाही। या ठिकाणी जर आपण कमी घेतलं की कुणी 2.5 घेतं कुणी 2 घेतं, तर या ठिकाणी जर 2.5 देऊन घेतलं तर इथं आपल्याला बाही दाटण्याची काखोलीत बाही दाटण्याची शक्यता असते, त्यामुळे बरोबर इथं 3 पावणे 3 पुढंच घ्यायची शक्यतो। म्हणजे कसं या ठिकाणी बाई काचत नाही आपली। आता बरोबर खाली रेषा आखून घ्यायची या ठिकाणाहून आणि हे कट करून घ्यायचं। या पद्धतीने जर बाई कटिंग केली तर बाई अजिबात चुकणार नाही आणि ब्लाऊजची बाहीची फिनिशिंग पण खूप छान बसते। आता आपण बरोबर कट करून घेतलं हा भाग। आता हे वरचे 2 पत्र पकडायचे बरोबर आणि बरोबर असा हा जो आतला आकार आहे तो कट करून घ्यायचा। बघा आता ही झाली आपली बाहीची कटिंग। कसं कोणाकोणाचा प्रॉब्लेम येतो ना, इथं चुना पडतात किंवा इथं काचतं, तर या ठिकाणी आपण जे आपण 3 अंतर घेतो का, त्यामुळे हे काचायचं येत नाही। आणि या ठिकाणी बरोबर म्हणजे इथून काय मोजून घेऊन हे कर्व वगैरे टाकण्याची काही गरज नाही, बरोबर अर्धात 1 इंचाचं अंतर येतं इथं बा, बरोबर 1 इंचाचं अंतर येतं। या ठिकाणी पण 1.5 इंच सोडून देतात, एवढं मोजून घ्यायची काही गरज नाही। आपण फ्री आहात आणि बरोबर इथं ठेवला की इथून बरोबर फ्री हँडने आकार देत चालायचा, म्हणजे आपले ब्लाऊजची बाही छान येते एकदम। बघा आता या पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा, तुम्हाला सहज जमेली। तर आता आपण अस्तरवर कट करून घेऊ बाई। तर हे आहे आपलं अस्तर। आता आपण या ब्लाऊज पीसमध्ये फक्त पाठीचं म्हणजे बाहीच काढणार आहे, त्यामुळे आपली बाही कशी पण बसेल। आणि जर समजा आपली बाही बसत नसेल तर त्याला जोड द्यावा लागतो ज्यावेळेस आपली बाही। आता ह्या आस्त म्हणजे जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे त्याच्यात फक्त बाईच घेणार आहे मी, कारण मी सगळे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज शिवलेलं आहे, त्यामुळे काय ह्यामध्ये बाही बसेल, नाहीतर मग तशी पूर्ण बाई एवढी लाँग बाई बसत नाही, तर त्याला जोड द्यावा लागतो। आणि तो जोड कसा द्यायचा त्याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्हाला जर पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला येऊन व्हिजिट करा, म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येईल ते। आता हा बरोबर कपडा बाजूला ठेवायचा।
बघा आता या पद्धतीने आपली बाही कटिंग झालेली आहे आणि किती सुंदर वाटते ती तुम्हाला मी स्टिच करून पण दाखवते एक बाही कशी स्टिच करायची। तर आपण आता एक बाई स्टिच करून दाखवते मी तुम्हाला आणि एक मी नंतर करते। तर पहिले असे ठेवून घ्यायचे समोरासमोर, हे समोरासमोर आले पाहिजे छोटे छोटे बाजू। आता ही आपण बाजूला ठेवून घेऊ बरोबर ही। आता हे असं आहे, हे बघा एकदम परफेक्ट। तर बरोबर हे असं उलटं टाकायचं आणि हे असं करून याला टिप मारून घ्यायचे अगोदर। बघा आता मी तुम्हाला दाखवते, या पद्धतीने बघा आपण टिप मारून घेतली। आता हे या बाजूने असं फोल्ड करून घ्यायचं आणि याला दाब टिप देऊन घ्यायची। तर दाब टिप देताना आतली बाजू हे या बाजूने आली पाहिजे। तर आपण या बाजूनेच घेऊ मारून, या बाजूने असं आलं पाहिजे म्हणजे अस्तरवर आली पाहिजे दाब टिप बरोबर। म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी येतात यानेच ब्लाऊजची फिनिशिंग आहे, मस्त छान येते एकदम। आता बघा तुम्ही या बाजूने अस्तरवर फोल्ड करून घ्यायचं ते बरोबर। असे टिप मारत चालू आपण बरोबर। आता आपण ही मारून घेतली दाब टिप। आता बरोबर बघा आता फोल्ड केल्यावर आपण ज्यावेळेस असं फोल्ड करू त्यावेळेस किती फिनिशिंग येते, मस्त छान एकदम। म्हणजे काहीच असं ब्लाऊज पाहतानाच छान वाटतं आणि बरोबर या बाजून टिप घेताना जितका हँडल पहिल्या वेळेस येईल म्हणजे हे फुटे ह्या बाजून जितका असेल त्या सेम घेत चालायचं, टिप एकदम सरळ घेत चालायची म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग एकदम छान दिसते, कुठे कमी कुठे जास्त अशी वाटत नाही। बघा आता आपण या बाजूने शिवून घेतले, बघा आपली बाईची किती सुंदर आली आहे का काही त्यामध्ये, एकदम सुंदर अशी बाई आली आणि ही घातल्यावर बसते सुद्धा खूप छान, एकदम अजिबात घोळ नाही, काही नाही काही नाही काही नाही, एकदम फिनिशिंगमध्ये आपली बाई आलेली आहे। आणि या ठिकाणी मोजून घ्यायचं आपल्याला ज्यावेळेस स्टिचिंग करायची त्यावेळेस हे दोन्ही पण पार्ट सेम आहेत का मोजून घ्यायचे। इथं जर कमी जास्त थोडंसं जरी असलं तरी पण ब्लाऊजला चुने वगैरे पडतात। तर या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं आता लॉंग बाही कशी कट करायची आणि कशी स्टिच करायची। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।